2 ऑक्टोबरला आपण एका वेबिनारमध्ये भाग घेतो आहे. आय आय टी बॉम्बेचा एक एन जी ओ आहे, एनर्जी स्वराज फाउंडेशन म्हणून. त्या एन जी ओने आयोजित केलेल्या स्टुडंट सोलार अम्बॅसिडर वर्कशॉप आणि वेबिनार याच्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे, आणि म्हणून आपण एक लिंक दिलेली आहे मुलांना. बऱ्याच मुलांना त्याच्यामध्ये भरताना काही अडचणी येत आहेत किंवा त्यांच्या काही क्वेरीज आहेत, तर त्या अडचणी सोडवण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवला आहे. तर तुम्ही जेव्हा त्या लिंकवर क्लिक करता तेव्हा तुम्हाला एनरोल ॲज पार्टिसिपंट म्हणून अशा प्रकारचा फॉर्म ओपन होतो. तर तुम्हाला दिसते स्क्रीनवर फुल नेम तुम्हाला तिथे टाकावं लागेल. इथं जसं तुम्ही नेम टाकाल, तुमचं स्पेलिंग वगैरे जे काय असेल, तसंच अगदी तुमच्या सर्टिफिकेटवरती प्रिंट होऊन येणार आहे, त्याच्यामुळे काळजीपूर्वक टाका. तुमचं वय, ईमेल ॲड्रेस व्यवस्थित टाका, कंट्री दिलेलीच आहे, शहराचं नाव टाका, आपलं धर्मपुरी तुम्ही टाकू शकता. ॲड्रेससुद्धा तुम्ही कॉलेजचा दिला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी आणि गुट्टे कॉलेज धर्मपुरी असा पत्ता तुम्ही देऊ शकता. ऑर्गनायझेशन नेम टाकायची गरज नाही, तिथे ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर जेंडर टाका, मेल फिमेल जे असेल ते. फोन नंबर टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर. स्टेट टाका, महाराष्ट्र. पिनकोड टाका धर्मपुरीचा, 43 15 15. त्याच्यानंतर खाली विचारले तुम्हाला इन विच फॉर्म डू यू वॉन्ट युअर सर्टिफिकेट्स, तर त्याला काहीही करू नका, ॲज इट इज राहू द्या. तिथं ऑलरेडी ई सर्टिफिकेट असं सिलेक्ट केलेलं आहे, ते तसंच राहू द्या. पुढे विचारले विच पॅक ऑफ सोलार दिया डू यू वॉन्ट टू प्रीबुक, तर सोलारच्या ज्या पणत्या आहेत त्या ज्यांना ऑर्डर करायच्या आहेत ते त्यांच्यासाठी आहे, तर ते पण तसंच राहू द्या. जर तुम्ही इथे सिलेक्ट केलं समजा 5 पॅक, तर तुम्हाला इथं दिसते लगेच खाली किंमत बदलली आहे 749, म्हणजे 750 5 पॅक पडतं. किंवा जर तुम्ही 11 पॅक जर सिलेक्ट केलं तर हे वरचं आपण कट करू, 11 जर पॅक घेतलं तर 1518 रुपयाला ते पडतं. तर त्याच्यामुळे ते आपल्याला आत्ता नाही मागवायचे, त्याच्यामुळे फक्त टोटल सपोर्ट फॉर ESF 50 रुपयाची फीस आहे, ते राहू द्या तसंच. आणि ती माहिती भरल्याच्यानंतर प्रोसीड टू पे करा. आता मी माहिती भरलेली नाही आहे त्याच्यामुळे मला प्रोसीड टू पे करता येणार नाही. ते केल्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फीस भरण्याचे ऑप्शन दाखवले जातील, मोबाईल बँकिंग असेल, नेट बँकिंग असेल, गुगल पे असेल, किंवा इतर बरेचसे ऑनलाईन पद्धतींनी तुम्ही ही फीस भरू शकता असे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. तर ते निवडा आणि फीस भरा. इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ती जी आपण लिंक दिलेली आहे ग्रुपवर, त्या लिंकच्या थ्रू हे कराल, रजिस्ट्रेशन कराल, तेव्हा तुम्हाला 40,000 रुपये फीस पडणार आहे. पण जर तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवर जाऊन जर रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला 10 रुपये एक्स्ट्रा पडतील, म्हणजे 50 रुपये फीस पडेल. त्याच्यामुळे शक्यतो त्या लिंकचा वापर करून रजिस्ट्रेशन करा. त्याच्यानंतर वर्कशॉपबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला इथे देते. जसं की नाव आहे स्टुडंट सोलार अम्बॅसिडर वर्कशॉप. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी हे होतं. मागच्या वर्षीसुद्धा आपण एक कार्यक्रम घेतला होता ज्याच्यामध्ये आपण 100 मुलांना सोलार लॅम्प स्वतः कसे बनवायचे हे शिकवलं होतं. तर यावेळेस लॉकडाऊन आणि कोरोना याच्यामुळे आपण ते नाही करू शकत, त्याच्यामुळे आपण एक ऑनलाईन वेबिनार घेतो आहे. वेबिनारचा टॉपिक आहे रोल ऑफ यूथ इन अटेनिंग आत्मनिर्भर भारत इन एनर्जी. अतिशय छान विषय आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे स्पीकर्स आहेत, त्या वेबिनारमध्ये जे बोलणारे लोक आहेत ते अतिशय विद्वान आहेत. पहिले तुम्ही नाव ऐकलंच असेल की डॉक्टर अनिल काकोडकर, पद्मविभूषणांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे, ते आहेत. दुसऱ्या ज्या आहेत त्या आहेत इला गांधी मॅडम, महात्मा गांधी यांच्या त्या ग्रँड डॉटर आहेत, आणि त्यांनासुद्धा पद्मभूषण भेटलेलं आहे. अशा अतिशय मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत. तसंच बाहेरच्या देशातनं डॉक्टर डायना मॅडम म्हणून एक आहेत, त्या पण याच्यात सहभागी होणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसतं आहे प्रोफेसर सुभाषिष चौधरी, प्रोफेसर आहेत हे आय आय टी बॉम्बेमध्ये, प्लस ते डिरेक्टर आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इंडियन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ते.
एका डिरेक्टर अशा उच्च पदावरती आहेत. तर असेच आणि आणखी दिसत आहेत तुम्हाला, एक यंग मुलगी दिसतीये, एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिस्ट आहे ती मुलगी. तिचं काम तुम्ही नंतर सर्च करा, तुम्हाला तिचं नाव वगैरे दिसत आहे. तर दिया मिर्झा आहे, अजून माहिती आहे तुम्हाला, ती पण पार्टिसिपेट करते आहे. आणि चेतन सिंग सोलंकी, जे की ऑर्गनायझर आहेत किंवा फाउंडर आहेत या एनर्जी स्वराज फाउंडेशनमध्ये, ज्यांचा खूप महत्त्वाचा रोल आहे, ते असे नामांकित सगळे लोक आहेत. आणि खूप छान आपल्याला ऑपॉर्च्युनिटी घरी बसल्या बसल्या भेटतीये. बघा पुढे त्यांनी काय सांगितलं आहे, बरेचसे प्राइजेस 3 तासामध्ये ते आपल्याला देणार आहेत. कोणते? तर त्यांनी लकी ड्रॉ कॉम्पिटिशन ठेवलं आहे, ज्याच्यामध्ये की तुम्ही एक सोलारचं होम सिस्टीम जिंकू शकता. 480 अशी त्याची कॅपॅसिटी आहे, 70,000 किमतीची ती सोलार सिस्टीम आहे, किंवा ते जे अप्लायन्सेस आपल्याला देणार आहेत सोलारवरती चालणारे, तर ते बक्षीस म्हणून ते देणार आहेत. त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी सांगितलं आहे, स्लोगन कॉम्पिटिशन पण त्यांनी सांगितली आहे. त्याच्यानंतर AMG चॅलेंज म्हणून त्यांनी एक दिलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 85,000 रुपये किमतीपर्यंतचे बक्षिसं त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर अशा प्रकारची एक सोलारची पणती आहे, मगाशी फॉर्म भरताना जे मी तुम्हाला म्हटलं की ते राहू द्या, तर त्या पणत्या ह्या स्पर्धेमध्ये ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी अशी पणती त्यांच्याकडून मागवून घ्यायची आहे. 150 आसपास काहीतरी तिची किंमत असेल, वरती दिलेली आहे. ज्यांना मागवायची आहे ते नंतर पाहू शकता. तुमचं तुम्ही स्वतः ऑर्डर करायची असेल तर करू शकता, किंवा आपण कंबाईन ऑर्डर देऊ शकतो. जास्त ऑर्डर केलं तर आणखी कमीत भेटतात. तर ह्या सोलारच्या पंथीला तुम्हाला हवं तसं पेंट करायचं आहे, डेकोरेट करायचं आहे, आणि ते त्याच्यातून प्राइजेस काढणार आहे ज्याची छान असेल त्याला. 50,000 रुपये किमतीपर्यंतचे काहीतरी विनिंग प्राइजेस ते देणार आहे. हे बाई इथं दिलं आहे, 5 पणत्याचं पॅक जर आपण घेतलं तर आपल्याला ते 699 रुपयाला पडतं. 11 पणत्याचं घेतलं तर 1,468 रुपयाला ते भेटतं आपल्याला. तर इतरही सगळी माहिती त्यांनी तिथं दिलेली आहे, ह्या पणतीविषयीचे पण डिटेल्स सगळे दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने म्हणजे बरीचशी माहिती आहे. आता सांगायचं म्हटलं तर खूप वेळ जाईल आपला, त्याच्यामुळे मला वाटतं की सगळ्यांनी पटकन रजिस्ट्रेशन करून घ्यावेत, कारण लास्ट डेट त्यांनी आता एक्सटेंड केली आहे. लास्ट डेट फक्त नेक्स्ट वीकपर्यंत आपण फार तर हे रजिस्ट्रेशन करू शकतो. फीस तुमचं तुम्ही भरली तर अतिउत्तम आहे. ज्यांना समजा ऑनलाईन नाही भरता येते काही, तर त्यांनी कॅशने जमा केली तरीही चालेल. फक्त 40 रुपये फीस आहे. एवढ्या कमी फीसमध्ये एवढा छान इव्हेंट आपल्याला भेटतो आहे. आणि लोकल लेवलचे 10-5 इव्हेंट ऑर्गनाईज करण्यापेक्षा किंवा अटेंड करण्यापेक्षा मला वाटतं एखादा क्वालिटी इव्हेंट आपण अटेंड केला तर तो निश्चितच आपल्या फायद्याचा असतो. आणि आयुष्यभर तुमच्या ते लक्षात राहील की अरे आपण इथून खरंच काहीतरी शिकलोत, काहीतरी खरंच खूप छान तुम्ही इथे तुम्हाला ऐकायला भेटले. तर प्रत्येकाला मी सजेस्ट करेल की त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. 20-21 मुलांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, आपण 25 मुलं गृहीत धरले होते. आणखी वेळ आहे, बघा करायचं असेल तर. आणि कॉलेजच्या बाहेरचे मुलं पण रजिस्ट्रेशन करू शकतात, पण त्यांचं पूर्ण नाव, त्यांचे डिटेल्स आणि फीस पेमेंट वगैरे त्यांचं त्यांना करावं लागेल. ते त्यांना फक्त आपण आपली लिंक शेअर करू शकतो.